अमृता फडणवीस लाच प्रकरणाला नवं वळण. अनिल जयसिंघानी यांचा 2014 साली तत्कालीन शिवसेनेत प्रवेश. उद्धव ठाकरेंसोबतचा जयसिंघानी यांचा फोटो समोर. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट. शेतीचं मोठं नुकसान. बळीराजाची चिंता पुन्हा वाढली. शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोवर माघार नाही. शेतकरी नेते जे पी गावित यांचा इशारा. कांद्याचं अनुदान 300 वरून 350 रुपये करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. जुन्या पेन्शनच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा नाहीच. राज्यभरात सर्वसामान्यांचे हाल. 10वी 12वीचे निकाल आठवडाभर उशिराने लागण्याची ही शक्यता. राज्यामध्ये कोरोनासोबत आता H3N2चाही धोका. 4 महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या 1029 वर तर H3N2चे 401 रुग्ण. बागेश्वर बाबांच्या मीरा रोडमधल्या कार्यक्रमावर अनिसचा आक्षेप. अनिसची पोलिसात तक्रार. कार्यक्रमावर बंदी आणण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.